अव्यक्त परमात्मा भेटण्याचं एकमेव साधन कुठं आहे कुणाकडं या मनुष्य देहाकडं देहाचरी ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावर भग्वन्त दिला मनुष्य देहालाच भगवंतानीच भगवंत होण्याचा अधिकार दिलाय देव पहावयाचे गेलो ते देवचे भोगनी ठेवलो भूमिका समजून घ्या देव भेटावा ज्याला ज्याला वाटतोय ना त्याने एक गोष्ट करावी काय करावी आमचं चुकते काय सांगतो आम्ही देवाला भेटण्यासाठी देवाभर लढतोय सत्यनं लढतोय पदानं लढतोय पैशानं लढतोय संपत्तीनं लढतोय लक्षात लग। आलं का मग असेच मी सांगितलं ब्रह्मांड ज्याच्या सत्तेत आहे कुणाला जिंकार निघालायस आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा लढायचंच नाही हारण्याची भीतीच उरत नाही